लोहा व कंधार मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढविणारे इच्छुक उमेदवार माजी सनदीय अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये आज 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी सौभाग्यवती आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करण्यात आले. यावेळी योगेश पाटील नंदनवनकर, पवन वाले, सुधाकर सातपुते, ओम ठाकूर, हिलाल पाटील आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सौभाग्यवती आशाताई श्यामसुंदर शिंदे यांच्याशी जनतेचे मत .com वतीने संवाद साधण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. महात्मा गांधीजींची 150वी जयंती सगळ्या कार्यकर्त्यांच्या समवेत साजरी करण्यात आली. त्यानिमित्ताने लोहा कंधार मतदारसंघातल्या सगळ्या मतदारांना हार्दिक शुभेच्छा. बऱ्याच दिवसापासून मतदारसंघामध्ये तुम्ही फिरत आहात की आम्ही इच्छुक उमेदवार, आम्ही निवडणूक लढविणार आहे विधानसभेची. बऱ्याचशा गावात गाठीभेटी झालेत आणि आमचा पण सर्वे चालू आहे गावोगाव जाणं, आणि तुमचं उल्लेख होत आहे की यावेळेस आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, जनतेतून बोलले जात आहे, त्याबद्दल तुम्ही काय सांगता? हो, मी फिरले कारण सर्वे करण्याच्या दृष्टिकोनातून सुरुवात केली मी, की लोकांचं जनमत समजून घेण्यासाठी की शिंदेसाहेब उभं राहिलं तर कसं होईल. तर प्रचंड प्रतिसाद आहे, कारण त्याचं कारण आहे शिंदेसाहेबांनी आत्तापर्यंत केलेली 40 वर्षाचे कामं म्हणजे लोकांचे, आणि प्रशासनाचा असलेला अनुभव. एक उच्चशिक्षित उमेदवार, जनतेविषयी तळमळ असणारा, लोकांविषयी, गरिबीविषयी तळमळ असणारा, जरी मुंबईत नोकरीला राहत असले तरी हजारो लोकांची जी जी कामं असतील, म्हणजे ज्या अडचणी लोकां घेऊन येतील, त्या सगळ्या अडचणी सोडवण्याचा आम्ही पुरेपूर आणि प्रामाणिकपणे प्रयत्न केला, आणि लोकांना अनुभव असल्यामुळं प्रचंड प्रतिसाद आहे. तुम्ही असा दावा करत होता की युतीचं जे तिकीट आहे, कोणतंही असो, सेना किंवा भाजप, तिकीट आम्हालाच मिळणार आहे, त्याबद्दल आता तुम्ही काय भूमिका आहे तुमची? तिकीट तर मिळालं नाही. हो, आम्हाला 100% असं वाटत होतं की BJP तिकीट आम्हालाच मिळेल. त्याचं कारण विधान परिषदेची निवडणूक शिंदेसाहेबांनी CM साहेबांच्या शब्दाखातर लढवली होती, म्हणजे रिझल्ट माहीत असताना सुद्धा. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी फिरले, जो प्रचंड प्रतिसाद बघितला, आणि सर्वेमध्ये साहेबांचं नाव एकदम वरच्या याच्यावर होतं, म्हणजे जे दुसरे उमेदवार होते त्याच्यात आणि शिंदेसाहेबांच्या मध्ये खूप तफावत होती सर्वेमध्ये. तर आम्हाला असं वाटत होतं 100% की शिंदेसाहेबांनाच मिळेल, पण आता मिळालं नाही. मतदारसंघात असं बोललं जातं, तुम्ही आणि विद्यमान खासदार जे आहेत, तुमच्या दोघांच्या तिकिटाच्या रस्सी खेचमध्ये तिसऱ्याला तिकीट मिळालं असं मतदारसंघात बोललं जाते, काय प्रतिक्रिया आहे तुमची याबद्दल? मलाही तसं वाटतं, पण आता माहिती नाही प्रत्यक्षात तिथं काय झालं ते मी तेवढं सांगू शकणार नाही, कारण मी काही मीटिंगला हजर नव्हते CM च्या. तुम्हाला कोणी शब्द दिला होता का तुम्हाला आम्ही तिकीट, तुम्ही जर एवढं कॉन्फिडन्सनं सांगत होता की तिकीट आम्हालाच आहे, कार्यकर्ते सांगत होते की तिकीट आम्हालाच आहे, तिकीट भेटला नाही, हा शब्द कोणा दिला होता की तिकीट तुम्हाला आम्ही देणार? नाही, शब्द म्हणण्यापेक्षा जेव्हा जेव्हा CM साहेबांबरोबर ज्यांनी कुणी चर्चा केली होती, घरचे करो बाहेरचे करो, तर त्यांच्या बोलण्यामध्ये होतं की शिंदेसाहेबांना तिकीट द्यायला पाहिजे. वरिष्ठ जे पक्षांचे, हो, राज्याचे जे नेतृत्व करतात आणि पूर्ण जिल्ह्यातले जे सगळे नेते होते त्यांनाही असं वाटत होतं शिंदेसाहेबांना मिळावं, प्रत्येकजण आमच्याजवळ व्यक्त करत होतं आणि तिथं पण व्यक्त करत होतं वर, म्हणून आम्हाला असं वाटत होतं की आम्हाला मिळेलच नक्की. आता तिकीट मिळालं नाही, आता तुमची भूमिका काय राहणार आहे पुढील? काही नाही, आम्ही आधीपासूनही सांगितलं होतं तिकीट मिळालं तर वेल अँड गुड, चांगली गोष्ट आहे, नाही मिळालं तर बाहेर पडलोच आहोत, तर अपक्ष निवडणूक लढवणार, म्हणजे पहिलेपासूनच माझं होतंच की एकदा बाहेर पडलो आहे तर निवडणूक लढवणारच, कारण एवढा प्रचंड प्रतिसाद आहे आणि आम्हाला काम करायची इच्छा आहे. आयुष्यभर आम्ही निस्वार्थीपणे तन मन धन खर्चून लोकांची सेवा केलेली आहे, मग आता तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांचीच सेवा करायला येतो आहे, विकास करायला येतो, आणि तो विकास नक्की आम्ही करू शकू असा आम्हाला आत्मविश्वास आहे, म्हणून आम्ही निवडणूक लढवायचं ठरवलं आहे आणि लोक प्रतिसाद देत आहेत. नुकतीच बैठक झाली विद्यमान खासदार, जिल्ह्याचे नांदेड जिल्ह्याचे खासदार आहे, त्यांच्या निवासस्थानी बैठक झाली, कार्यकर्त्यांनी आग्रह केला की प्रवीण पाटील अपक्ष थांबावं, बंड पुकारण्यात आला, 2 दिवसाचं टाईम देण्यात आलं, तो टाईम म्हणजे कशासाठी घेण्यात आला हे काही स्पष्ट झालं नाही, म्हणजे तुमचं काही बोलणं झालं का विद्यमान खासदार आणि बहीण भावाचं काही बोलणं झालं का? नाही, आमचं काही बोलणंही झालं नाही,
आणि मला सांगता येणार नाही की त्यांच्या काय भूमिका असतील आणि काय करतील. तुमची काही इच्छा आहे का त्यांना जाऊन बोलावं? नाही, काही गरजच नाही ना. म्हणजे असं काही वाटलं नाही की आपण जाऊन बोलायला पाहिजे, कारण मी जाऊन बोलल्यामुळं काही निर्णय बदलत असेल तर मग बोलले असते. हा, असं वाटतं का तुम्हाला? नाही ना, मी बोलल्यामुळं काही निर्णय बदलेला असं मला वाटत नाही, कारण ते त्यांचे सक्षम आहेत त्यांचे निर्णय घ्यायला, जशी मी सक्षम आहे माझे निर्णय घ्यायला. मग आता काय पुढची भूमिका काय आहे तुमची? आता आम्ही 4 तारखेला फॉर्म भरणार आहोत निवडणुकीचा फॉर्म भरणार आहोत 4 तारखेला सकाळी 10 वाजता. युतीचं जर झालं तर आघाडीलाही राष्ट्रवादीला जागा आहे, असं कुठं तुमचं दुसऱ्या कोणत्या पक्षाचं ऑफर आलं का तुम्हाला? नाही, 1-2 महिन्यापासून राष्ट्रवादीकडून थोडंसं पटवण्याचा प्रयत्न होता, पण तेव्हापासूनही मी सगळ्यांना सांगत होते की नाही, आम्ही BJP दावेदार आहोत आणि आम्हाला BJP तिकीट मिळालं तरच आम्ही निवडणूक लढवणार, नाहीतर अपक्ष लढवणार. तेव्हाच तुमचा निर्णय होता? हो, माझा पहिल्या दिवशीपासूनच आलेला. तुमची इच्छा नाही राष्ट्रवादीकडून लढायची? नाही. काँग्रेसकडून जरा? नाही 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 नाही, कुठल्याही पक्षातून नाही. अपक्षात निवडणूक लढविणार? हो हो. तुम्हाला विश्वास आहे जनता तुम्हाला तुमच्या 100% विश्वास आहे, आणि तुम्ही पण बघत असाल, जर जनमत घेत जात असाल तर नक्कीच तुम्हाला रिस्पॉन्स कळत असेल. आणि जे ज्या ज्या लोकांनी सर्वे केले, म्हणजे आमचे पण 4-5 सर्वे झाले, त्याच्यामध्ये आम्हाला 80% प्रतिसाद आहे. मग आता येणाऱ्या 4 तारखेला तुम्ही अपक्ष फॉर्म भरणार आहे? हो. निवडणूक मैदान आहे तुमचं ठरलेलंच आहे? हो, 100%. जर प्रवीण पाटील जर अपक्ष राहिले तर? नाही, आम्ही हे बघणार नाही आहे की पुढं कोण उभं राहते, आम्ही लढवणार. तुमचं लक्ष? आम्ही ठरवलं आमचं लक्ष, ध्येय, आमचं लक्ष निवडणूक लढवायची. आम्हाला प्रचंड प्रतिसाद आहे, निवडून यायची खात्री आहे, आणि आम्हाला विकास करू शकू आत्तापर्यंतच्या कुठल्याही आमदारापेक्षा जास्तीचा, हा पण विश्वास आहे आणि आम्हाला करायचंच आहे. हे होते माजी सनद अधिकारी श्यामसुंदर शिंदे यांच्या अर्धांगणी. आज 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती, यानिमित्त यांच्या कार्यालयामध्ये, संपर्क कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली. यानिमित्त चालू घडामोडीवर, राजकारणावर आपण त्यांच्याशी काही प्रश्न विचारले, त्यांनी स्पष्ट उत्तर दिलेलं आहे. पाहत राहा जनतेचे मत.